आज बोल से मैं उमेश ठाकुर आप सभी का दिल से स्वागत करता हूं। दोस्तों आज मैं आपको मराठी फिल्म इंडस्ट्री के बारे में जानकारी देने वाला हूं। जानकारी यानी मराठी फिल्म इंडस्ट्री में बहुत सारे अवार्ड फंक्शंस होते हैं। कोई चैनल्स अवार्ड फंक्शन आयोजित करता है तो कोई प्राइवेटली करता है, लेकिन मराठी फिल्म इंडस्ट्री का जो अवार्ड फंक्शन है जिसे बहुत महत्व है वो है अखिल भारतीय चित्रपट महामंडल द्वारा आयोजित चित्रभूषण पुरस्कार और चित्रकर्मी पुरस्कार। ये जो पुरस्कार रहे हैं ये 3 सालों से ये अवार्ड फंक्शन हुआ नहीं था, तो मुंबई के कुछ कलाकार कुछ टेक्नीशियन नाराज हो रहे थे। उनका मानना था उनका कहना था कि भाई ये 3 सालों से इस अवार्ड फंक्शन का आयोजन नहीं होता। तो हमारे अखिल भारतीय चित्रपट महामंडल के अध्यक्ष सम्मान्य श्री मेघराज राजे भोसले इन्होंने बात को बहुत ही गंभीरता से लिया और सोचा कि भाई ये अवार्ड्स होने बहुत जरूरी है, क्योंकि ये बहुत ही सम्मान के अवार्ड्स होते हैं, बहुत बड़े अवार्ड्स होते हैं मराठी इंडस्ट्री के। तो अखिल भारतीय चित्रपट महामंडल के जो अध्यक्ष रहे हैं सम्मान्य श्री मेघराज राजे भोसले और जो कमेटी है उन्होंने तय किया कि इस वक्त इस बार ये अवार्ड्स हम करेंगे, और वैसे उन्होंने इस अवार्ड का आयोजन किया। तो चलिए हम देखते हैं किन कलाकार किन टेक्नीशियंस को चित्रकर्मी पुरस्कार और चित्रभूषण पुरस्कार मिला है। ये बहुत ही इंपॉर्टेंट अवार्ड रहे हैं। तो चलिए मेरे साथ ठाकुर के विदास बोल में हम जाएंगे प्रभा देवी के रविन्द्रनाथ मंदिर में, वहां जहां इन अवार्ड्स का आयोजन किया था। तो चलिए मेरे साथ और देखेंगे कौन है वो भाग्यवान कलाकार टेक्नीशियंस जिनको इस अवार्ड से सम्मानित किया गया था। तो चलिए मेरे साथ ठाकुर के बिदास बोल में। आज अखिल भारतीय समाजात अखिल भारतीय मराठी चित्रपट सुद्धा विश्वभर पसरलेली आपल्याला दिसतीय, प्रयोगशील अशी आपली चित्रपट सृष्टी, आणि आपण सारे प्रकाशार्थी आहोत। हा पुरस्कार सोहळा आपल्यासाठी खूप खास आहे, कारण 3 वर्षाच्या कालावधीनंतर आज आपले माननीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने केला जाणारा चित्रकर्मी चित्रभूषण या पुरस्कारासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर
మాటి 3 వర్షాస ఎక్కడికి కొన్ని ఖచ్చితంగా మీ పురస్కార్ तुमच्या कार्यक्रमाने चालू केल्यानंतर प्रथम कोल्हापूर नंतर पुणे आणि आता मुंबईमध्ये हा चित्रकर्मी पुरस्कार होत आहे. पूर्वी चित्रकर्मी पुरस्कार हा एकाच ठिकाणी आयोजित केला जायचा, परंतु चित्रपट महामंडळाने असा निर्णय घेतला की आदरणीय मेघाजी राजभुसले यांच्या पुढाकाराने हा सोहळा घेतो आहे. अर्थात हा सोहळा संपन्न होत असताना आपण सारेच कलाकार संवेदनशील असतो. आपली संवेदनशीलता जशी पडद्यावरती दिसते तशी आपल्या खऱ्या आयुष्यातही आपली मनं संवेदनशील असतात. आणि म्हणूनच महाराष्ट्रात आता काय घडतंय याविषयी आपण अनभिज्ञ नसतो. प्रथम आहे पण प्रथम मोडतोय मी. पण एक गंमत आहे, विजय हा माझा कॉलेजमधला मला सिनियर, पण लक्षाचा हुबेहूब आवाज काढणारा हा एकुलता एक गायक ज्यांनी माझी आज पर्यंत अजरामर केली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या तुमच्या संस्थेचे सगळ्यांनी जे लाडके असलेले अध्यक्ष असल्याने संपूर्ण कमिटी या सगळ्यांचे आभार. त्यांच्यासाठी सुद्धा कारण हा एक अतिशय महत्वाचा असा पुरस्कार आहे आणि त्याकरता त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच निमंत्रित केलं आणि आमची नावं घोषित केली. त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार आणि इतर सर्व ज्यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे त्या
उपस्थित माननीय चित्रभूषण पुरस्कार मिळालेले माननीय चित्रकारांनी पुरस्कार मिळालेले माननीय सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. उज्ज्वल अर्थात पंडित अप्पा वढावकर हे प्रसिद्ध हार्मोनियम वादक राम वढावकर यांचे चिरंजीव. वसंत वसंत येणे म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व. यानंतर सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि त्यांना आश्वस्त होण्याची विनंती करते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांसाठी अतिशय रुद्ध अशा या पुरस्कारामागे आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण मानपत्रातून त्यांच्या हाती सुपूर्द केलेल्या आहेत. या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती. माझी मिसेस उषा आणि माझा मुलगा सुयश यांची मला साथ लागली, म्हणूनच मी माझ्या प्रोडक्शनचं बॅनरचं नाव या भाऊ बहिणींच्या पहिल्या अक्षरानं घेऊन सराव प्रोडक्शन्स ठेवलं, म्हणजे संजीव राजीव आशा अरविंद वैभव असा सराव दीपक परिवार जो फार मोठा आहे. दीपक देवकर, निशिगंधा, रामचंद्र सणेकर, संजीत नार्वेकर यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. Thank you.
दोस्तों हमने देखा किस ढंग से ये कार्यक्रम का आयोजन किया गया था और वो भाग्यवान कलाकार कौन थे ये भी हमने देखा। मुझे बहुत ही आनंद हो रहा है कि इस बार श्री सतीश पुळेकर जी को सम्मान मिला, चेतन दळवी को सम्मान मिला और चित्रभूषण पुरस्कार से जिन्हें इनका सम्मान किया गया वो तो मेरे फेवरेट एक्टर रहे हैं श्री विक्रम गोखले जी। बहुत ही आनंद हो रहा है कि फंक्शन इस बार आयोजित होकर बहुत ही अच्छे माननीयवरों को इस अवार्ड से नवाजा गया है। अगर मेरा ये चैनल आपको अच्छा लगता है तो जरूर सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाइए, कमेंट्स दीजिए और शेयर कीजिए। तो ठाकुर की बिंदास बोल से मैं उमेश ठाकुर आपका बहुत बहुत आभारी हूँ।